छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी होय. मात्र याकडे आजपर्यंत प्रशासनाने दुर्लक्ष केलं. मागील 1.5 वर्षांपासून प्रशासन जी श्रीकांत यांनी वसुली कर भर दिला, अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केलं, त्यामुळे 6 महिन्यातच मालमत्ता कर पाणीपट्टी वसुलीचे 100 कोटीचा आकडा आता पार केला. यंदा 500 कोटी रुपये वसुलीचं उद्दिष्ट प्रशासनानं डोळ्यासमोर ठेवलंय. त्यात मागील थकबाकीचा देखील समावेश करण्यात आलाय. मनपा मुख्यालय मालमत्ता कर पाणीपट्टी वसुलीसाठी अशा पद्धतीनं डिजिटल कक्ष स्थापन करण्यात आलाय. स्मार्ट सिटी वाटा टाकण्यासाठी मनपाने 250 कोटीचे कर्ज घेतले. त्यासाठी मालमत्ता तारण ठेवले. आता 822 कोटीचं कर्ज नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी घ्यावं लागेल. ड्रेनेज प्रकल्पासाठी 300 कोटीहून अधिक रक्कम द्यावी लागेल. 2 ते 3 महिन्यांपासून लेखा विभागाने हात अखडला घेतला होता. मालमत्ता कर पाणीपट्टी वसुलीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला. कक्षाचे प्रमुख म्हणून सहाय्यक आयुक्त प्रसाद देशपांडे यांची नियुक्ती केली. कक्ष डिजिटल असून प्रत्येक झोन कार्यालयाची वसुली डॅशबोर्डवर दिसते. कोणत्या मालमत्तांना कर लागला आणि कोणत्या मालमत्ता नाही हे आता नकाशावर पाहायला मिळते. कोणी कर भरला कोणी भरला नाही हेही लक्षात येते. अधिकारी कर्मचाऱ्यांना वसुलीवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मालमत्ता धारकांशी संपर्क साधून त्यांना कर भरण्याची आठवण करून दिली जात असल्याचं यावेळी मनपाने सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, एएन न्यूज, छत्रपती संभाजीनगर.